हेलो, गुड इवनिंग। ऑल गुड। व्हिडिओ दिसत आहे, माझा पीपीटी दिसत आहे, आवाज येतोय। आय होप आज काहीच प्रॉब्लेम येणार नाही। चल ठीक आहे, आपण रिवाइज करू काल काय शिकलेलं, अँड देन विल स्टार्ट। तो रस्त बाकीचे लोक सुद्धा जॉईन होतात। सो काय होतं, आपण बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915 बघितलं, ठीक आहे। दिस वॉज द फर्स्ट लेजिस्लेशन ऑफ इंडिया, तो होता बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915 चा, ठीक आहे। त्याच्यात कशाची तरतूद होती, तर त्याच्यात टाउन प्लॅनिंग स्कीमच उल्लेख होता की विदिन द ज्युरिडिक्शन ऑफ लोकल अथॉरिटी टाउन प्लॅनिंग स्कीम्स करायला पाहिजे। पण याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला, तर त्याच्यामुळे पीसमील डेव्हलपमेंट झालं, विच इज नॉट हॅव्हिंग अ रिलेशन विथ ॲडजॉइनिंग एरिया। त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक स्क्वेअर इंचच्या लँडचं कुठे ना कुठे डेव्हलपमेंट हवं आहे विदिन द ज्युरिडिक्शन। म्हणून एक नवीन ऍक्ट आला, त्याला म्हणलाय बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1954। याच्यात फर्स्ट टाइम डीपी नावाचा जो कन्सेप्ट आहे तो फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झाला 1954 मध्ये, आणि टीपी स्कीम तर होतीच। सो 1954 मध्ये इट इज डीपी प्लस टीपीएस, ठीक आहे। हा अप्लिकेबल होता होल ऑफ द बॉम्बे स्टेट, म्हणजे सौराष्ट्र, कच्छ, गुजरात, विदर्भ, मराठवाडा, हा पूर्ण। पण देर इज सम पिक्युलॅरिटी फॉर सौराष्ट्र आणि कच्छ रिजन। सो असं वाटायला लागलं देर शुड बी अ सेपरेट ऍक्ट ऑन द बेसिस ऑफ टाउन प्लॅनिंग। सो आणि देर वर वन मोर रिझन, जसं टीपी स्कीमला घेऊन डीपीची गरज भासू लागली, तशाच डीपी 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 डीपीला घेऊन तुम्हाला डीपी डीपीला घेऊन तुम्हाला कशाची गरज भासायला लागली, की देर शुड बी अ नीड ऑफ आउटसाइड द एरिया ऑफ द डीपी काय असायला पाहिजे, देर शुड बी अ प्लॅनिंग असायला पाहिजे। म्हणून MRTP ऍक्ट 1966 आलं। देर आर दी ज्या तीन गोष्टी आहेत ज्या आपण खूप डिटेल, कारण की बघा अकॉर्डिंग टू द सिलेबस जाणार आहे आपण। तुमच्या सिलेबस मध्ये सेक्शन बी प्लॅनिंग आहे, त्याचं फर्स्ट आहे RP, मग आहे DP आणि मग आहे TP स्कीम। सो या तीनही आपण खूप डिटेलला घेऊ। 3 to 20 RP घेऊ, 21 to 40 DP घेऊ, आणि 59 सेक्शन पासून 112 सेक्शन पर्यंत आपण TP स्कीम घेऊ। एवढे सेक्शन्स आपण बाय हार्ट करणार आहे। मला MRTP ऍक्टला थोडा वेळ लागतो, पण एकदा जर MRTP ऍक्ट झाला, यू विल म्हणजे सिलेबस बघाल तर प्लॅनिंग म्हणजे युनिट बी प्लॅनिंग जो आहे तो खूप मोठा आहे, आणि तो खूप मोठा चंक ऑफ पोर्शन तुमचं संपतं। म्हणून आपण सगळ्यात अगोदर हे घेते, ठीक आहे। सो टाउन प्लॅनिंग स्कीम इतकं आपण बघितलेलं, याच्यात आपल्याला काय काय झालेलं, आपण RP बघितलेला, औरंगाबादचा बघितलेला, नगरचा RP बघितलेला, आणि तुम्हाला सुद्धा DTPच्या वेबसाईटवर जाऊन RP आपल्या आपल्या डिस्ट्रिक्टचा RP आपल्या आपल्या रिजनचा RP बघायला मी सांगितला होता, ठीक आहे। सेक्शन 3 मध्ये आपण काय बघितलं की रिजन एस्टॅब्लिश करतं, कोण करतं, स्टेट गव्हर्नमेंट। स्टेट गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश अ लिमिट अँड अल्टरेशन ऑफ इट्स लिमिट, म्हणजे एखाद्या एखाद्या रिजनला एकत्र आणू शकतात किंवा एका रिजनचे दोन तुकडे करू शकतात, असं मिळून रिजन डिक्लेअर होतं, आणि त्या रिजनची बाउंड्री लोकांच्या इन्स्पेक्शन साठी ठेवली जाते ऍज ऍट अ कलेक्टर ऑफिस अँड मामलेदार और तहसीलदारच्या ऑफिस मध्ये। हे आपलं आपण बघितलेलं, रिजन तर एस्टॅब्लिश केलंय, पण हे बनवणार कोण आहे। सो सेक्शन नंबर 4 मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड आलं, की या रिजनच्या डेव्हलपमेंट साठी स्टेट गव्हर्नमेंट एक बोर्ड अपॉइंट करते, त्याला म्हणलेला आहे रिजनल प्लॅनिंग बोर्ड। त्याच्यात चेअरमॅन अपॉइंटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट, डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अ पर्सन नॉमिनेटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटीजचे 4 मेंबर पेक्षा जास्त नाही, स्पेशल नॉलेजचे 10 मेंबर पेक्षा जास्त नाही, आणि दोन्ही हाऊसेस मधले दोन लोक विच शुड नॉट एक्सीड
4 या सगळ्यांना मिळून रिजनल प्लॅनिंग बोर्ड बनतं. ठीक आहे, आपण 5, 6 आणि 7 चांगले म्हणजे बघितलं होता आणि मी सांगितलं सुद्धा होता, दीज आर नॉट दॅट मच इम्पॉर्टंट सेक्शन. की काय होतं की जे काही अलाउन्सेस आहे, जे काही रेम्युनरेशन द्यायचं या लोकांना, ते स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करतं, ते स्टेट गव्हर्नमेंट डिटरमाइन करतं. सपोज एखाद्या पर्सनला तिथे वर्क करायची इच्छा नसेल किंवा व्हॉट एव्हर मे बी द रिझन, तो कधीही रिझाईन करू शकतो. त्याला रायटिंग मध्ये स्टेट गव्हर्नमेंटला लिहावं लागेल की मला याच्यावर नाही काम करायचंय ड्यू टू व्हॉट एव्हर मे बी द रिझन. तो त्याला ते ऑफिस जिथे तो बसत होता फॉर द RPB रिजनल प्लॅनिंग बोर्ड मध्ये, त्याला ते ऑफिस वॅकंट करावं लागेल. जी वॅकन्सी निर्माण झालेली आहे त्या वॅकन्सीवर स्टेट गव्हर्नमेंट कोणालाही अपॉइंट करू शकतात आणि तो ऑफिस त्यांना हँड ओव्हर करतात. इतकं आपण काल बघितलेला, हा मी फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं नाही, आपण 8 आणि 9 पण बघितलेलं. सो व्हॉट आर द पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ दॅट बोर्ड, ते बोर्ड काय करतं, ते बोर्ड सर्वे करतात, ती बोर्ड रिपोर्ट बनवते. आपण काल बघितलेला हा ELU बनवतात, म्हणजे सध्याच्या स्टेटमध्ये या लँडचा वापर काय आहे त्याला म्हणतात एक्झिस्टिंग लँड यूज मॅप. ELU मध्ये सपोज ती ऍग्रीकल्चर लँड आहे तर व्हॉट एव्हर मे बी द कलर त्याच्यात स्पेसिफिक केलेलं ग्रीन कलरने डिनोट होईल. पण सपोज ती प्रपोजल मध्ये त्याला NA करण्यात आलंय, त्याला रेसिडेन्शियल झोन मध्ये करण्यात आलेला आहे, तर त्याचा कलर येल्लो मार्क केला जाईल. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन PLU अँड ELU. ELU म्हणजे सध्याच्या स्थितीत मी जिथे बसलेली आहे दॅट इज रेसिडेन्शियल, म्हणून ELU मध्ये त्याला रेसिडेन्शियल मार्क होईल. ऑब्विसली ज्या एक्झिस्टिंग रेसिडेन्शियल मार्क आहे त्याला सध्या तुम्ही, म्हणजे माझं घर बनलेलं आहे सगळं आहे, तर त्याला पाडून मी कमर्शियल नाही करणार ना. सो व्हॉट एव्हर एखादा प्लॉट असेल, कोणता प्लॉट आहे ऐकलं असेल ना, कमर्शियल प्लॉट आहे माझ्याकडे, रेसिडेन्शियलचा प्लॉट आहे माझ्याकडे. सो दिस इज व्हॉट द प्रपोज्ड लँड यूज ऑफ दॅट जागा. ठीक आहे, सो एक्झिस्टिंग लँड यूज आणि हे DP मधलं प्रपोज्ड लँड यूज, याला म्हणतात ELU आणि PLU. ELU बनवणं, PLU बनवणं, रिपोर्ट बनवणं म्हणजे टू प्रिपेअर अ रिजनल प्लॅन. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी सेक्शन 8 मध्ये, दीज आर दी पॉवर अँड ड्युटीज ऑफ दॅट बोर्ड. आता जेव्हा मीटिंग मध्ये चेअरमॅन हेड करेल, चेअरमॅनच्या अब्सेन्स मध्ये व्हाईस चेअरमॅन हेड करेल, आणि सपोज हे दोन्ही नसले तर एखाद्या पर्सनला अपॉइंट करतील आणि ही विल बी द हेड ऑफ दॅट मीटिंग. ठीक आहे, जे काही क्वेश्चन्स बोर्ड मीटिंग मध्ये येतील ते प्रत्येक प्रश्न ह्या मेजॉरिटी ऑफ वोटनी डिसाईड होतात. असं होत नाही की द चेअरमॅन जे सांगेल ते होईल. हे कधी होतं, सपोज इक्वल अमाऊंट ऑफ मेजॉरिटी ऑफ वोट पडले, इक्वल अमाऊंट ऑफ वोट पडले तर चेअरमॅन विल डिसाईड की काय करायचं. इथपर्यंत आपण काल बघितलेलं, वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ द सेक्शन नंबर 10 आणि आज आपण RP संपवणार आहे. ठीक आहे, चलो, व्हॉट इज सेक्शन नंबर 10, कन्सल्टेशन और असोसिएशन विथ एक्सपर्ट, आणि एक आहे रिजनल प्लॅनिंग कमिटी. बघा, तुमच्यापैकी हाफ ऑफ द लोकांनी MRDP ऍक्ट नाही समजत असेल तरी वाचणं सुरू केलं. तुम्हाला एक गोष्ट कळते का या ऍक्ट मध्ये, म्हणजे ज्यानुसार सेक्शन्स दिलेले असतात त्यानुसार त्यांचा फ्लोचार्ट नाही. मी हा फ्लोचार्ट बनवला आहे जो मी सांगणार आहे. ठीक आहे, म्हणजे एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन, कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजन, सर्वे झालाय, मग ड्राफ्ट DP रिजनल प्लॅन यायला पाहिजे होता. पण हा वेगळा सेक्शन मध्ये आलेला आहे, म्हणजे ह्या लॉची चुकी नाहीये. वी आर अर्बन प्लॅनर, वी आर नॉट दॅट मच अवेअर अबाउट दी लॉ प्रोसेस. आपल्याला काय, मी फर्स्ट लेक्चरला डेमो लेक्चर मध्ये ऐकलं असेल मला तुम्ही, तर मी त्याच्यात काय सांगितलंय, आपल्याला लॉयर सारखं लॉ वाचायचं नाहीये. वी जस्ट नीड टू नो द प्रोसिजर ऑफ रिजनल प्लॅन. वी जस्ट नीड टू नो दी प्रोसिजर काय आहे रिजनल प्लॅन बनवायची. ठीक आहे, सो आता बघा,
सेक्शन 10 मध्ये काय झालंय, कन्सल्टेशन ऑर असोसिएशन विथ एक्सपर्ट. बघा, रिजनल बोर्ड कोणत्याही पर्सनला, एखाद्या पर्सनला असिस्ट किंवा ऍडवाइस घेण्यासाठी अपॉइंट करू शकत. ठीक आहे, कन्सल्ट सच अ पर्सन हुज असिस्टन्स ऑर ऍडवाइस इट मे डिझायर फॉर द पर्पज ऑफ प्रिपेअरिंग द फंक्शन्स ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. एखाद्या पर्सनला अपॉइंट करू शकता कशासाठी, त्याला म्हणजे रिजनल प्लॅन बनवण्यासाठी एखाद्या पर्सनला अपॉइंट करू शकता. याचं रिम्युनरेशन स्टेट गव्हर्नमेंट डिसाइड करेल आणि रिजनल बोर्ड प्लॅनिंग बोर्ड पे करेल. डिसाइड सँक्शन बाय स्टेट गव्हर्नमेंट बट पेड बाय रिजनल बोर्ड. आता तो जो पर्सन आहे, आता तो जो ऍडवायझिंग बोर्ड आहे, तो डिस्कशन मध्ये म्हणजे त्या मीटिंग मध्ये तो बसू शकतो, तो ऐकू शकतो, तो सजेशन्स देऊ शकतो, पण तो वोटिंग करू शकत नाही. ऐका दोन्ही सेंटेन्स. रिजनल बोर्ड एखाद्या पर्सनला अपॉइंट करू शकतात असिस्टंटसाठी ऍडवायझरी म्हणून, ज्या काही ड्युटीज याच्यात परफॉर्म करायच्या आहेत त्याला, त्याच्या हेल्पिंगसाठी एखाद्या पर्सनला अपॉइंट करू शकतात. हा ऍडवायझरी आहे, हा स्टाफ नाहीये. स्टाफचा पण सेक्शन पुढे आहे. ऍडवायझरी म्हणजे एक मोठ्या लेवलचा माणूस हु विल गिव यू द ऍडवाइस रिलेटेड टू दी प्लॅनिंग. ठीक आहे, पण हा असा पर्सन, त्या त्याचं जे रेम्युनरेशन किंवा फीज आहे ती स्टेट गव्हर्नमेंट डिटरमाइन करेल आणि पेड करेल रिजनल प्लॅनिंग बोर्ड. ठीक आहे, ह्या पर्सनला मीटिंग मध्ये बसण्याचा हक्क आहे, मीटिंग मध्ये बोलण्याचा हक्क आहे, सगळ्यांचा ऐकून घेण्याचा हक्क आहे, पण त्याला वोटिंग करायचा हक्क नाही. ऑब्विसली मला एक सांगा, हा थर्ड पर्सन आहे, हा थर्ड पर्सन आहे, है ना. प्राइवेट एंटिटी झाली आहे इनडिरेक्टली, है ना, फॉर दी हे लोक इट इज अ प्रायव्हेट एंटिटी. जर तुम्ही त्याला राईटचा वोट दिला तर इट इज गोइंग टू चेंज अ सिनारिओ. सो त्याला वोटिंगचा राईट नाही. हे नाही लक्षात आलं, हे लक्षात नाही ठेवायचं. मी जे प्रॅक्टिकॅलिटी बोलत आहे ते कधीच लक्षात ठेवायचं नाही. प्रश्न हे तुम्हाला ऍक्टवर येतं आणि प्लीज गो बाय द ऍक्ट. ठीक आहे, आता बघा एवढं वरचे दोन पॉइंट. आय होप एव्हरी वन इज क्लिअर. ठीक आहे, खालचे दोन पॉइंट बघू. सजेशन आणि ऑब्जेक्शन जे ड्राफ्ट रिजनल प्लॅनला घेऊन आहे बघू आपण. अजून बनला नाहीये पण हा सेक्शन म्हणजे मध्ये येतो. बघा काय झालंय, आरपी कोणी बनवला, रिजनल प्लॅनिंग बोर्डनी. ठीक आहे, आणि ओनर म्हणा किंवा ज्याच्या जागेवर काही रिझर्वेशन आले असतील, तुम्ही बायपास प्रोव्हाइड केला आणि ते जे काही ओनर्सवर आले असेल किंवा द कॉमन पब्लिक ऑल्सो. ठीक आहे, या दोघांच्या ओनर सजेशन आणि ऑब्जेक्शन देतील. ओनर त्या ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनवर सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स देतील. ते सजेशन आणि ऑब्जेक्शन्स कोण ऐकून घेतं, तर ते सजेशन आणि ऑब्जेक्शन्स रिजनल प्लॅनिंग कमिटी ऐकून घेते. फॉर द पर्पज ऑफ हिअरिंग एनी सजेशन अँड ऑब्जेक्शन रिसिव्ड आफ्टर द पब्लिकेशन ऑफ ड्राफ्ट रिजनल प्लॅन अंडर द सेक्शन 16, म्हणजे आता 16 वाचायचा, 16 ड्राफ्ट रिजनल प्लॅन पब्लिश झाला, त्याचे जे काही सजेशन आणि ऑब्जेक्शन्स आहेत ते कोण ऐकणार आहे, रिजनल प्लॅनिंग कमिटी ऐकणार आहे. या कमिटीमध्ये कोण असतं, तर या कमिटीमध्ये टाउन प्लॅनिंग ऑफिसर असतो आणि टू मेंबर्स ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड असतं. टू मेंबर्स ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड असतं. बघा परत ऐका, रिजनल प्लॅनिंग बोर्ड काही काम करण्यासाठी एखाद्या पर्सनला असिस्टन्स म्हणून किंवा ऍडवायझरी म्हणून अपॉइंट करू शकतात. त्याची फीज ऑब्वियस आहे, स्टेट गव्हर्नमेंट सँक्शन करेल आणि रिजनल प्लॅनिंग बोर्ड पे करेल. ठीक आहे, जो पर्सन ऍडवाइस देतोय, असिस्ट करतोय तुम्हाला, त्या पर्सनला मीटिंग मध्ये बसण्याचा हक्क आहे,
मीटिंगमध्ये हक्क म्हणजे स्वतःची गोष्ट मांडण्याचा हक्क आहे, लोकांचा ऐकून घेण्याचा हक्क आहे, पण त्याला वोटिंग करण्याचा हक्क नाही. ठीक आहे, ज्या गोष्टीत सजेशन आणि ऑब्जेक्शन ऐकायचे आहेत रिजनल प्लॅनिंग बोर्ड आणि ओनर्स मध्ये, ओनर्स जेव्हा सजेशन आणि ऑब्जेक्शन देतील टू दी ड्राफ्ट रिजनल प्लॅन, तर हे कोण ऐकून घेतं? रिजनल प्लॅनिंग कमिटी ऐकून घेते. त्या रिजनल प्लॅनिंग कमिटी मध्ये कोण असतं? टाउन प्लॅनिंग ऑफिसर आणि टू मेंबर्स ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड, या सगळ्यांना मिळून रिजनल प्लॅनिंग कमिटी बनते. आता बघा, पॉवर ऑफ रिजनल बोर्ड टू अपॉइंट अ स्टाफ. कॅन यू इमॅजिन एवढं मोठं रिजन त्या आरपीबीने होणार आहे का? कारण की जेव्हा तुम्ही बघाल तर हाफ ऑफ द पब्लिक म्हणजे वर्क करणार आहेत का हे ओरिजिनली ग्राउंड वर, है ना? सो दे नीड टू अपॉइंट अ स्टाफ, दे नीड टू अपॉइंट अ स्टाफ. काय करतात ते? स्टाफ अपॉइंट करतात, स्टाफ अपॉइंट करतात. आणि ऑफिसर स्टाफ ह्या सगळे लोक म्हणजे अपॉइंट करतात म्हणजे काय, की आरपीबी हा मेन आहे, आरपीबीच्या अंडर हे लोक काम करतील, अंडर द सुपरिटेंडन्स अँड कंट्रोल ऑफ दॅट चेअरमॅन. ठीक आहे, आता या लोकांचं जे रेम्युनरेशन किंवा अलाउन्सेस किंवा सॅलरीज आहे, ऑब्विस आहे काय असेल आन्सर? स्टेट गव्हर्नमेंट डिटरमाइन करतं, स्टेट गव्हर्नमेंट फाइंड आउट करतं आणि तेवढं त्यांना पे केल्या जात. ठीक आहे, पॉवर ऑफ रिजनल बोर्ड टू अपॉइंट अ स्टाफ, ते लोक स्टाफ अपॉइंट करू शकतात फॉर देअर हेल्प एज मे बी नेसेसरी. ठीक आहे, आता बघा सेक्शन नंबर 12 मध्ये काय म्हणलेलं आहे, की जे काही एक्सपेन्सेस रिजनल प्लॅनिंग बोर्ड करत आहे ते सगळे एक्सपेन्सेस स्टेट गव्हर्नमेंट फाइंड आउट म्हणजे डिटरमाइन करत आणि देतात. पण बघा, जर ते ऑलरेडी गव्हर्नमेंट सॅलराइड पर्सन असेल तर त्यांना परत सॅलरी मिळत नाही. सपोज डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर आहे आणि तो आरपी वर काम करतोय, त्याला पगार मिळते ना, त्याला काही प्रमाणात सपोज काम जास्त झालं तर अलाउन्स काही प्रमाणात देण्यात येतं, पण त्याला डबल सॅलरी देण्यात येत नाही बिकॉज दे आर ऑलरेडी सॅलराइड गव्हर्नमेंट स्टाफ. सो दे नीड नॉट टू बी इन्क्लुडेड इन म्हणजे एक्सपेन्सेस ऑफ रिजनल बोर्ड. एक्सपेन्सेस ऑफ रिजनल बोर्ड मध्ये कोण आले? आता जे ते 10 स्पेशल लोक घेतलेले ना आपण, सपोज ते गव्हर्नमेंट सॅलराइड पर्सन नाहीये तर त्यांना तुम्हाला अलाउन्स म्हणजे सॅलरी द्यावी लागेल, फीस द्यावं लागेल, रेम्युनरेशन द्यावं लागेल. म्हणून एक्सपेन्सेस ऑफ बोर्ड मध्ये काय काय येतं? जे काही एक्सपेन्सेस रिजनल प्लॅनिंग बोर्ड करत आहे ते सगळं स्टेट गव्हर्नमेंट वाटतं, स्टेट गव्हर्नमेंट फंडिंग करतं. आणि ऑलरेडी जर गव्हर्नमेंट सॅलराइड स्टाफ असेल तर त्यांना परत परत सॅलरी देण्यात येत नाही. क्लिअर आहे हा पण पॉइंट? आता बघा, इथपर्यंत आपण काय केलंय, एक रिजन एस्टॅब्लिश केलं. काय होतं? दोन पॉइंट, एका रिजनचे दोन तुकडे केले किंवा दोन रिजनला एकत्र केलं, असं मिळून वी हॅव एस्टॅब्लिश अ रिजन. एकदा रिजन एस्टॅब्लिश झालं तर ते बाउंड्री दाखवणारा मॅप कुणाच्या ऑफिसमध्ये ठेवणार आहे? कलेक्टर अँड तहसीलदार और मामलेदारच्या ऑफिसमध्ये. कशासाठी ठेवणार आहे? लोकांच्या इन्स्पेक्शनसाठी. ठीक आहे, आता तुम्ही रिजन तर एस्टॅब्लिश केलंय, करणार कोण आहे? रिजनल प्लॅनिंग बोर्ड बनवला आहे, कोण कोण मेंबर्स आहे तुम्हाला माहिती आहे, 10 members, 4 members, 4 members, वॉट एव्हर मे बी दॅट, त्याच्यानी रिजनल प्लॅनिंग बोर्ड बनवलं. याचं काम काय आहे? ते लोक सर्वे करतील, ते लोक ईएलयू बनवतील, पीएलयू बनवतील, रिपोर्ट बनवतील, सर्वे करणार. आता त्याच्यामुळे ड्राफ्ट आरपी बनतो. बघू आपण, सेक्शन 16 मध्ये आहे सर्वे. बघू 13 मध्ये काय झालं, सर्वे ऑफ द रिजन अँड प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन. काय करताय? रिजनल प्लॅनिंग बोर्ड पूर्ण रिजनचं सर्वे करेल, एक्झिस्टिंग लँड यूज मॅप बनवेल, प्रपोज लँड यूज मॅप बनवेल आणि फायनली
रीजनल प्लान बनवणार विदिन सच पीरियड एज स्टिप्युलेटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. हा एक सेंटेन्स व्हेरी फेमस आहे, विदिन सच पीरियड एज स्टिप्युलेटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. कोणत्याच लॉ म्हणजे MRTP ऍक्ट मध्ये RP बनवण्याचं टाइम लिमिट नाहीये. काय म्हणलंय, जोवरच तो स्टेट गव्हर्नमेंटनी जे काही टाइम डिसाइड केलेला आहे त्या टाइमलाईन मध्ये त्या रिजनचा RP बनायला पाहिजे. म्हणजे काय, सर्वे करून व्हायला पाहिजे, RP नाही म्हणाल सर्वे करून व्हायला पाहिजे. मग आता पुढे आहे प्रिपेअर रिपोर्ट ऑफ द सर्वे, प्रिपेअर द रिजनल प्लॅन अँड अदर डॉक्युमेंट. म्हणजे याच्यात काय आलं, ELU प्लस PLU प्लस रिपोर्ट आणि जे काही मॅप्स वगैरे जे काही लागतील त्या सगळ्या गोष्टी याच्यात आला आणि ह्या पूर्ण बनवावा लागेल. सो दिस इज व्हॉट द सर्वे ऑफ द रिजन अँड प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन. काय करतात, रिजनल प्लॅनिंग बोर्ड सर्वे करतात, ELU बनवतात, PLU बनवतात, रिपोर्ट बनवतात, मॅप्स बनवतात आणि ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स ची एक रिपोर्ट ऑफ अ सर्वे केल्या जातं आणि रिजनल प्लॅन बनवल्या जात. ठीक आहे, बनवल्या जातं म्हणजे काय मॅडम, त्याच्यात कंटेंटच काय असतात हेच तर नाही कळत. त्याच्यात कंटेंट काय असतात, तर त्याच्यात कंटेंट असतात जनरल लोकेशन ऑफ अ लँड म्हणजे रेसिडेन्शियल इंडस्ट्रीयल ऍग्रीकल्चरलचं झोनिंग, त्याच्यानंतर ओपन स्पेस गार्डन, ह्या सगळ्या गोष्टी, हायवे असेल तर त्या. तुम्ही RP सगळ्यांनी बघितलाय, मी तुम्हाला वेबसाईट सुद्धा सांगितली आणि तुम्ही त्याच्यातनं गो थ्रू केले. सो व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी इज ऑन रिजनल लेवलची ऍक्टिव्हिटी, रिजनल लेवलची ऍक्टिव्हिटी बघा. सीवरेज मॅडम प्रश्न आहे, या सीवरेज डिस्पोजल हे कसं काय रिजनल लेवलची ऍक्टिव्हिटी झाली. बघा, जर कोणी तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला रस्त्याच्या बाजूने खूप मोठे मोठे पाईप्स दिसतात. सपोज एखाद्या ठिकाणी जर वॉटर सप्लाय सिस्टीम तेवढा नसेल तर ते एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनला घेऊन जातात. सो दीज आर दी रिजनल लेवलची ऍक्टिव्हिटी. काही न्यू टाउन प्रपोज केले आहे किंवा इंडस्ट्रीयल टाउन प्रपोज केले आहे, दीज आर द रिजनल लेवलची ऍक्टिव्हिटी. काही त्याच्यात हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे म्हणा किंवा काय म्हणतात हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहेत, फोर्ट आहेत, या सगळ्या गोष्टी काय झाल्या, रिजनल लेवलच्या गोष्टी झाल्या, त्याला रिजनल इम्पॉर्टन्स आहे. रेसिडेन्शियल जेव्हा तुम्ही म्हणाल एखादी मोठी टाउनशिप आहे, मुंबईच्या RP मध्ये तुम्ही बघाल तर मुंबईच्या RP च्या एकदम कॉर्नरला कोणती तरी एक मोठी टाउनशिप आहे, ती त्यांना ती त्याच्यात दाखवली. सो दीज आर दी थिंग्स लाईक दॅट, की ज्या काही रिजनल लेवलच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या या रिजनल प्लॅन मध्ये दाखवल्या जातात. मिलिटरीचा एरिया झाला, डिफेन्सचा एरिया झाला, फ्लड कसं कंट्रोल करता येईल, कोणत्या इरिगेशनचा प्रोजेक्ट आहे, वॉटर सप्लायच्या प्रोजेक्टचे प्रपोजल, रिव्हर्स लेक्सला तुम्ही कसे रिडेव्हलप करू शकता, कसं कन्झर्व करू शकता, कसं प्रिझर्व्ह करू शकता, या सगळ्या गोष्टी दाखवणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत कंटेंट ऑफ रिजनल प्लॅन. ठीक आहे, आपण कुठपर्यंत झालंय, आपलं रिजन एस्टॅब्लिश केला, ते रिजनल प्लॅनिंग बोर्ड बनवलं, त्यांनी सर्वे केला आणि आता येऊ आपण प्रिपरेशन ऑफ ड्राफ्ट RP. मला फक्त संपू द्या 20 सेक्शन्स पर्यंत, मी तुमचे प्रश्न उत्तर घेते. ठीक आहे, बघा काय झालंय, RP बनवला आहे तर यु नीड टू सबमिट इट टू द स्टेट गव्हर्नमेंट फॉर अप्रुव्हल. ठीक आहे, RP बनवला तर त्याला स्टेट गव्हर्नमेंटला द्यावं लागतं अप्रुव्हलसाठी. ठीक आहे, अप्रुव्हल झाल्याशिवाय कोणत्याच प्रकारचं RP इज नॉट अ फायनल RP. ठीक आहे, सो एव्हरी रिजनल प्लॅन शॅल बी सबमिटेड टू स्टेट गव्हर्नमेंट. कशासोबत, सगळ्या डॉक्युमेंट्स हव्यात, मॅप्स हव्यात, प्लॅन्स हव्यात आणि विदिन अ प्रिस्क्राइब पिरियड स्टेट गव्हर्नमेंट एक तो रिजनल प्लॅन मध्ये काहीतरी मॉडिफिकेशन सांगतील किंवा तो जसा आहे तसा त्याला सँक्शन करतील किंवा त्याला पूर्णतः रिजेक्ट करेल की आम्हाला याचं काय म्हणतात लाईन ऑफ ऍक्शन पटलेला नाहीये,
you need to prepare a fresh fresh plan according to such direction. म्हणजे काय, ठाण्याला तुम्ही ट्रायबल अपलिफ्टमेंट दिलंय हा आणि तुम्ही त्या अनुषंगाने तो पूर्ण प्लॅन बनवलाय. व्हेन यू सबमिटेड टू स्टेट गव्हर्नमेंट मला असं फील झालं, नो ठाणे इज गोइंग टू बी अ मेट्रो इन नियर फ्युचर. सो आय आय म्हणजे कोण, मी स्टेट गव्हर्नमेंट, आय रिजेक्टेड दॅट प्लॅन अँड गिव यू अ डायरेक्शन की तुम्ही त्याला या डिरेक्शनने बनवा. कळले, प्रत्येक रिजनल प्लॅन हा स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करावा लागतो फॉर अप्रुव्हल विद इन अ प्रिस्क्राईब पिरियड. ते स्टेट गव्हर्नमेंट ते रिजनल प्लॅन एक ते एक तशाच्या तसं अप्रूव्ह करतो किंवा त्याच्यात काही मॉडिफिकेशन सांगून अप्रूव्ह करतो किंवा त्याला रिजेक्ट करून टाकतो आणि म्हणतो फ्रेश प्लॅन बनवा अकॉर्डिंग टू सच डिरेक्शन. आता काय होतं या सगळ्या गोष्टीत, जेव्हा जेव्हा ते म्हणतात की येस नाव इट इज अप्रूव्ड, तर काय होतं, इट इज अ फायनल आरपी. म्हणजे आता तो एंड प्रोडक्ट झालाय, दॅट इज द फायनल आरपी. सो स्टेट गव्हर्नमेंट मी पेंडिंग अप्रुव्हल फॉर एंटायर रिजनल प्लॅन वी लाईक अ मॉडिफिकेशन अप्रूव्ह सेपरेटली एनी प्रपोजल ऑर अ पार्ट ऑफ रिजनल प्लॅन. म्हणजे काय झालंय की रिजनल प्लॅन म्हणजे खूप वेळ लागत आहे पूर्ण रिजनल प्लॅनला चेकिंगला. सो हाफ पार्ट करेक्टेड आहे, हाफ पार्ट मध्ये काही मॉडिफिकेशन नाहीये. सो हाफ पार्ट घेऊन देतात रिजनल प्लॅनिंग बोर्डला, एवढं तुम्ही पब्लिश करा, वी आर गोइंग टू चेक द अदर पार्ट. अदर पार्ट चेक झाल्यावर अदर पार्ट म्हणजे तो पार्ट पार्ट मध्ये सुद्धा पब्लिश करू शकतात रिजनल प्लॅन. दिस इज व्हॉट द लास्ट सेंटेन्सचा मिनिंग आहे. ठीक आहे, मी एकदा रिपीट करणार आहे, दोनदा रिपीट करणार आहे, टेन्शन घेऊ नका. हा सेक्शन आता आला, हा सेक्शन तुम्हाला नाही वाटत का पहिले पाहिजे होता, प्रोसिजर टू बी फॉलोड इन प्रिपेरिंग अँड अप्रूव्हिंग रिजनल प्लॅन. कसा बनवायचा रिजनल प्लॅन हे आता सांगितलं आहे आणि त्याला अप्रूव्हिंगला काय प्रोसिजर आहेत. बघा आता एवढ्यांदा सांगून झालंय, काय करतं रिजनल प्लॅनिंग बोर्ड, सर्वे करेल, ईएलयू बनवेल आणि त्या एरियाचा ड्राफ्ट रिजनल प्लॅन बनवते. ठीक आहे, ती जेव्हा ड्राफ्ट रिजनल प्लॅन बनली आहे त्याची कॉपी, त्याचं सगळ्या मॅप्स लोकांच्या इन्स्पेक्शन साठी ठेवतील, लोक त्याला बघायला येतील, ते सेलसाठी सुद्धा, कारण की एवढ्या मोठ्या आरपी मध्ये तुम्ही काय काय तरतूद दिली आहे ते तुम्ही उभ्या उभ्या तिथे वाचू शकत नाही ना. सो ते पब्लिकला रिजनेबल प्राइस मध्ये सेलिंगसाठी सुद्धा असतं. कॉमन पब्लिकचं सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायचं त्या ड्राफ्ट प्लॅन मध्ये आणि 4 महिने, नॉट बिंग अर्लियर दॅन 4 मंथ, म्हणजे कमीत कमी 4 महिने तरी ठेवायचे, 4 च्या वरती कितीही ठेवा. ठीक आहे, एवढा टाइम लिमिट ठेवायचं सजेशन आणि ऑब्जेक्शन साठी फ्रॉम दी पर्सन, लोकांकडनं 4 महिने मिनिमम, नॉट अर्लियर दॅन 4 मंथ मध्ये सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायचे ऑन ड्राफ्ट डेव्हलपमेंट ड्राफ्ट रिजनल प्लॅन. ऐका, परत तिन्ही पॉइंट ऐका. रिजनल प्लॅनिंग बोर्ड काय करतं, सर्वे करतं, ईएलयू बनवतं आणि ड्राफ्ट आरपी बनवतं. ठीक आहे, एकदा काय ड्राफ्ट आरपी बनला तर ते नोटीस असं पब्लिश करायचं की ड्राफ्ट आरपी इज रेडी, नेम ऑफ द प्लेस, कुठे ही कॉपी अवेलेबल असेल ते लिहायचं आणि ते सगळ्यांना लोकांना सांगायचं की ही सेलसाठी अवेलेबल आहे कलेक्टर ऑफिसला आलाना फलाना ठिकाणी. ठीक आहे, ऍट अ रिजनेबल कॉस्ट मध्ये ती लोकांच्या इन्स्पेक्शन साठी ठेवण्यात येते. लोक त्याच्यावर सजेशन आणि ऑब्जेक्शन देऊ शकतात बट नॉट अर्लियर दॅन 4 मंथ, म्हणजे 4 महिन्यापेक्षा कितीही जास्त कालावधी, व्हॉट एव्हर मे बी द रिजनल प्लॅनिंग बोर्ड विल डिसाइड, तेवढ्या कालावधीत सजेशन्स आणि ऑब्जेक्शन लोकांकडनं ऐकतात. कोण सांगणार आहे मला हे सजेशन आणि ऑब्जेक्शन कोण ऐकतं, हे सजेशन आणि ऑब्जेक्शन कोण ऐकतं, हे सजेशन आणि आज व्हेरी गुड सई, व्हेरी गुड योगेश, चला गुड गुड एव्हरी वन. नाही नयन, फक्त कमिटी नाही म्हणायचं, नो.
ठीक आहे. येस येस येस. आपण सेक्शन नंबर 10 मध्ये बघितलं होतं की रिजनल प्लॅनिंग कमिटी इज गोइंग टू लिसन दिस सजेशन अँड ऑब्जेक्शन. व्हेरी गुड व्हेरी गुड. अटेंटिव्ह आहात तुम्ही. ठीक आहे. ऑब्जेक्शन अँड सजेशन कोण ऐकतं? ते प्लॅनिंग कमिटी ऐकते, जी आपण त्या सेक्शन 10 मध्ये बनवून आलो आत्ताच. किती टाइम मध्ये? नॉट अर्लियर दॅन 4 मंथ फ्रॉम द पब्लिकेशन ऑफ नोटीस. क्लिअर आहे. आता बघा, कॉपीज लोकांसाठी सजेशन आणि ऑब्जेक्शन साठी ठेवण्यात येतं आणि ते बघण्यासाठी. ठीक आहे. जी रिपोर्ट, जे काही सजेशन आणि ऑब्जेक्शन या रिजनल प्लॅनिंग कमिटीला दिलेले आहेत, जे आपण सेक्शन 10 मध्ये बनवले आहेत, तर रिजनल प्लॅनिंग कमिटी ते सजेशन ऑब्जेक्शन ऐकून करते काय? ते सजेशन आणि ऑब्जेक्शन ऐकून ते रिपोर्ट रिजनल प्लॅनिंग बोर्डला सबमिट करते. ती रिपोर्ट रिजनल प्लॅनिंग बोर्डला सबमिट करते आणि ज्या गोष्टी रिजनल प्लॅनिंग बोर्डला बरोबर वाटल्या त्या गोष्टी रिजनल प्लॅनिंग बोर्ड त्याच्यात काय म्हणतात, मॉडिफिकेशन करेल. आणि ज्या नाही केल्या आहेत त्यांची लिस्ट सुद्धा, जे केलेले आहेत त्यांची लिस्ट सुद्धा, ओरिजिनल ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन, मॉडिफाईड ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन, सॉरी ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन निघाला तोंडात ना, मॉडिफाईड म्हणजे मॉडिफिकेशन केल्यानंतरचा ड्राफ्ट आरपी, अगोदरचा ड्राफ्ट आरपी आणि द लिस्ट ऑफ दॅट मॉडिफिकेशन, हे सगळं करून स्टेट गव्हर्नमेंटला अप्रुव्हल साठी सबमिट करतात. बघा अजून एकदा बघा, सगळं रिपोर्ट वगैरे सगळं रेडी आहे आपलं, ईएलयू रेडी आहे, मॅप्स रेडी आहे, चार्ट्स रेडी आहे, सगळं रेडी आहे. ठीक आहे. जे काही सजेशन आणि ऑब्जेक्शन प्लॅनिंग कमिटीने ऐकलेत लोकांकडनं नॉट अर्लियर दॅन 4 मंथ मध्ये, ते लोक काय करतील? ते लोक ते रिजनल प्लॅनिंग कमिटी काय करेल? त्याचं ती रिपोर्ट रिजनल प्लॅनिंग बोर्डला सबमिट करेल आणि रिजनल प्लॅनिंग बोर्डला जे सजेशन आणि ऑब्जेक्शन वाटलेत, जे सजेशन आणि ऑब्जेक्शन पटलेत, ते त्या ड्राफ्ट आरपी मध्ये चेंजेस करतील आणि हे मॉडिफिकेशनची लिस्ट, सगळ्या फुल मॉडिफिकेशनची लिस्ट आणि मॉडिफाईड आरपी असं करून स्टेट गव्हर्नमेंटला अप्रुव्हल साठी सबमिट करतात. ठीक आहे. बघा काय काय झालंय. रिजन एस्टॅब्लिश केलेला आपण, अमालगमेशन ऑफ वन ऑर मोर रिजन ऑर स्प्लिट अप द रिजन. ठीक आहे. मग रिजन तर झालं फायनल, पण बनवणार कोण? म्हणून रिजनल प्लॅनिंग बोर्ड बनवलं. ठीक आहे. रिजनल प्लॅनिंग बोर्ड बनवलं, मग पॉवर अँड ड्युटीज ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड बघितलं की ते लोक सर्वे करतात, ईएलयू बनवतात, पीएलयू बनवतात, रिपोर्ट बनवतात, चार्ट बनवतात, हे सगळं करून ड्राफ्ट आरपी बनेल त्यांचा. ठीक आहे. आता ड्राफ्ट आरपी वर लोकांचं सजेशन आणि ऑब्जेक्शन हवेत, तर हे लोकांचं सजेशन आणि ऑब्जेक्शन किती टाइम लिमिट मध्ये घेणार तुम्ही? नॉट अर्लियर दॅन 4 मंथ. ठीक आहे. तुम्ही घेणार, ऐकणार कोण आहे? रिजनल प्लॅनिंग कमिटी. हे ऐकून करतील काय? हे ऐकून कोणाला सबमिट करणार आहे? रिजनल प्लॅनिंग बोर्डला. रिजनल प्लॅनिंग बोर्ड ही रिपोर्ट घेऊन करणार काय आहे? त्याच्यात मॉडिफिकेशन करतील आणि ते केलेलं मॉडिफिकेशन आणि दॅट लिस्ट ऑफ मॉडिफिकेशन आणि सगळं काही स्टेट गव्हर्नमेंटला अप्रुव्हल साठी सबमिट करेल. अप्रुव्हल साठी स्टेट गव्हर्नमेंटला ती तो प्लॅन आरपी रिजनल प्लॅनिंग बोर्ड सबमिट करेल. आय होप इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. ठीक आहे. जाऊ मी पुढे. बघा, पब्लिकेशन ऑफ रिजनल प्लॅन अँड डेट ऑफ इट्स ऑपरेशन. बघा, एकदा जर स्टेट गव्हर्नमेंटने तो प्लॅन पब्लिश म्हणजे अप्रूव्ह केला, तर जे जे म्हणजे आता ऑब्व्हियसली काही ना काही प्रमाणात चेंजेस सांगितलेले असेल त्याच्यात किंवा एखाद दोन मॉडिफिकेशन सांगितलेले असतील आणि इमिडिएटली आफ्टर अ रिजनल प्लॅन इज अप्रूव्ह, स्टेट गव्हर्नमेंट ज्या ज्या अफेक्टेड लोक आहेत त्यांना नोटीस देतात आणि
जो फाइनल आरपी आहे ना, जो स्टेट गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केला, तो लोकांच्या इन्स्पेक्शन साठी ठेवतात आणि 60 दिवस तो आरपी तसाच राहतो. का? कारण की जे काही मॉडिफिकेशन केले आहेत त्याच्यावर जर कोण लोकांचा आक्षेप असेल, ऑब्जेक्शन असेल, तर 60 डेज तो पब्लिकेशन पासून 60 दिवसात तो एन्फोर्स होत नाही, केम इन टू ऑपरेशन होत नाही. 60 दिवसानंतर तुम्ही कितीही टाइम लिमिट मध्ये ते ऑपरेशन मध्ये येतं. ऑपरेशन मध्ये येतं म्हणजे काय, की ते सगळ्या रिजनला अप्लिकेबल होतो. सगळ्या म्हणजे जेवढ्या रिजन तुम्ही एस्टॅब्लिश केला होता त्या रिजनला तो अप्लाय होतो. त्याला म्हणतात फायनल आरपी, त्याला म्हणतात फायनल आरपी, त्याला म्हणतात फायनल रिजनल प्लॅन. ठीक आहे. आता ऍज फक्त सेक्शन 20 आहे जे शिकायचं आहे, पण 18 आणि 19 बद्दल बघून घेऊ आपण काय आहे. बघा, सेक्शन 18 मध्ये काय दिलंय, रेस्ट्रिक्शन ऑन अ चेंज ऑफ युजर ऑफ अ लँड ऑर अ डेव्हलपमेंट. जेव्हा आरपी बनत असताना तेव्हा लँड यूज चेंज करायचं नाही. जर तुम्हाला लँड यूज चेंज करायचं असेल तर यू नीड टू टेक द परमिशन. सपोज तुमची लँड ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल किंवा नगरपंचायत किंवा कोणत्या स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीच्या अंडर असेल तर त्यांची परमिशन घ्यायची. सपोज तुमची लँड या कोणाच्याच अंडर येत नसेल, म्हणजे आउटसाइड द ज्युरिडिक्शन असेल, तर कलेक्टर ऑफ डिस्ट्रिक्टची परमिशन घ्यायची टू चेंज ऑफ लँड यूज. लँड यूज चेंज करणं म्हणजे सध्या माझं ऍग्रिकल्चर प्लॉट आहे आणि मला त्याला रेसिडेन्शियल करायचं आहे. मला पहिले तर करू शकत नाही. जेव्हा आरपी बनतं तर रेस्ट्रिक्शन टू द युजर असतं. मग यू विल गिव्ह अ XYZ रिझन की या रिझन साठी मला हा चेंज करावा लागणार आहे. अदर दॅन ऍग्रिकल्चर, ऍग्रिकल्चर मध्ये तुम्ही काहीही करू शकता, ऍग्रिकल्चरचं वेगळं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला तो लँड यूज चेंज करून पाहिजे असेल तर देर आर द 2 केसेस. म्युन्सिपल काउन्सिल कॉर्पोरेशन नगरपंचायतच्या हद्दीत येत असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही परमिशन मागा. जर तुमची जमीन याच्या बाहेर येत असेल तर कलेक्टर ऑफ डिस्ट्रिक्टला डिस्ट्रिक्टशी परमिशन घ्या. दिस इज व्हॉट द रेस्ट्रिक्शन ऑन अ चेंज ऑफ युजर ऑफ अ लँड ऑर अ डेव्हलपमेंट. आता बघा, एक्सक्लुजन ऑफ अ क्लेम फॉर कंपन्सेशन फॉर इंजुरियस अफेक्शन. कोणत्याच प्रकारचा प्रश्न या सेक्शनवर नाही. ठीक आहे, तरी आपण हा सेक्शन बघू. बघा, कंपन्सेशन कोणत्या गोष्टीचा, जो तुम्ही सर्वे करत होते ना, म्हणजे रिजनल प्लॅनिंग बोर्ड पूर्ण सर्वे करत आहे ना, तर सर्वे करताना कोणाच्या स्टँडिंग क्रॉप तुटल्या गेले, कोणाचं काही झालं, कोणाच्या इथे पाईपलाईन काही कारण असतं, व्हॉट एव्हर मे बी द रिझन, जे काही तू सर्वेमुळे तुटपाट झाली, मी ते पेग लावलं तिथे आणि ते पूर्ण हे लावत होते, काय करत होते, जसं सर्वे करत होते तर तिथले स्टँडिंग क्रॉप तुटल्या गेले, व्हॉट एव्हर मे बी द रिझन, तर तशा गोष्टीचं कंपन्सेशन द्यायचं. पण व्हॉट इज नो कंपन्सेशन कोणाला नाही द्यायचंय. फॉर एक्झाम्पल, रेस्ट्रिक्शन ऑन अ यूज होत एका ऍक्ट नुसार तिथे होतं की इथे कोणत्याही प्रकारचं लँड यूज मध्ये बदल करायचं नाही. तुम्हाला होतं, कोणाला माहिती पडतं, तुम्ही केला तिकडे काहीतरी लँड यूज चेंज म्हणा किंवा छोटस काहीतरी बांध, आणि ते त्या सर्वे करताना तुटल्या गेलं किंवा ते काढण्यात आलं, तर हा काय झाला, तुमची चुकी झाली. ते ऑलरेडी रेस्ट्रिक्शन इम्पोज केलेलं होतं या ऍक्ट नुसार, तरी तुम्ही ते बनवलं, सो नाही, तुम्हाला नाही कंपन्सेशन. किंवा सपोज करा की एखादं रिंग रोड प्रपोज होतं ऑलरेडी आणि त्या रिंग रोड मध्ये तुमची जागा गेलेली आणि त्या स्टँडिंग क्रॉपही तुटलेल्या ना, त्याचं ऑलरेडी कंपन्सेशन दिल्या गेलंय तुम्हाला लँड एक्विजिशन नुसार किंवा नॅशनल हायवे असेल तर नॅशनल हायवे नुसार. जर अगोदर तुम्हाला कंपन्सेशन दुसऱ्या ऍक्ट नुसार दिलेलं आहे तर या ऍक्ट मध्ये कंपन्सेशन मागायची गरज नाही. खूप किचकट आहे दोन्ही, पण आहे. मी सांगते परत एकदा. बघा काय झालंय,
की जर तुम्हाला नव्हतं म्हणलेलं, कोणत्या तरी ऍक्टनी रेस्ट्रिक्शन होतं, तरी तुम्ही तिथे काहीतरी वापर केलेला आहे, तर त्यांना कंपन्सेशन द्यायचं नाही. ठीक आहे. आता जर ऑलरेडी दुसऱ्या ऍक्ट नुसार कंपन्सेशन पे केलेलं असेल तर परत परत कंपन्सेशन देण्याची गरज नाही. हे फक्त सेक्शन 19 मध्ये म्हणलेलं आहे. ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन, सेक्शन नंबर 20, आणि हा एक्सपेक्टेड प्रश्न की स्टेट गव्हर्नमेंट रिजनल प्लॅन, म्हणजे रिजनल प्लॅन, मॅडम कालच प्रश्न होता ना तुमचा, मॅम हा रिव्हिजन किती वर्षांनी करावा लागतो? नॉट अर्लियर दॅन 10 इयर्स, 10 वर्षाच्या अगोदर नाही, 10 वर्षानंतर तुम्ही केव्हाही रिजनल प्लॅन रिव्हिजन करू शकता. पण आता बघा, जेव्हा रिजनल प्लॅन रिव्हिजनला येईल तेव्हा रिजनल प्लॅनिंग बोर्ड तर चालली जाणार आहे, कारण की ऍज रिजनल प्लॅनिंग रिजनल प्लॅन फायनल होऊन जातो, ती आरपीपी जी आपण बनवली आहे ना ती डिस्पोज होऊन जाते, ती चालली जाते. ठीक आहे. ती म्हणजे त्याचं एक्झिस्टिंग नसतं, आता ती चालली गेली, आता तुम्हाला नेक्स्ट टाइम रिव्हिजन करायची आहे, नेक्स्ट टाइम मॉडिफिकेशन करायचे आहे, मग काय करायचं, परत आरपीबी बनवायची आणि मग परत रिव्हिजन करायचं. कळलं आहे का? रिजनल प्लॅन बघा, आता आपण परत जाऊ. बघा, रिजन एस्टॅब्लिश करायचं, एक किंवा दोन, एक रिजन दोन मध्ये करू शकता किंवा दोन रिजनला एकत्र करून रिजन एस्टॅब्लिश करायचं. एस्टॅब्लिश केल्यानंतर काय होणार, रिजनल प्लॅनिंग बोर्ड बनवावं लागेल, कारण की कोण करणार आहे ते, तर त्याच्यासाठी रिजनल प्लॅनिंग बोर्ड बनवावं लागेल. तो बोर्ड काय करणार आहे, सर्वे करणार आहे, ELU करणार आहे, PLU करणार आहे, रिपोर्ट बनवणार आहे, मॅप्स बनवणार आहे, चार्ट बनवणार आहे, ह्या सगळ्या करून ते काय करतील, ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन बनवतील. या ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन लोकांच्या सजेशन आणि ऑब्जेक्शन साठी ठेवायचं. हे सजेशन आणि ऑब्जेक्शन नॉट अर्लियर दॅन 4 मंथ घ्यायचे. कोण घेणार? रिजनल प्लॅनिंग कमिटी घेणार. हु आर दी मेंबर्स ऑफ दिस रिजनल प्लॅनिंग कमिटी? 2 मेंबर्स ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड अँड काय होत, एक्सपर्ट होता का, मी विसरले. सेक्शन 10, टाउन प्लॅनिंग ऑफिसर अँड 2 मेंबर्स. ओके, गेलं आपलं. कोण होता? टाउन प्लॅनिंग ऑफिसर. ठीक आहे. हे रिजनल प्लॅनिंग कमिटी काय करणार आहे, सजेशन आणि ऑब्जेक्शन ऐकून घेणार आहे. ऐकून काय करतील, हे रिजनल प्लॅनिंग बोर्डला सबमिट करेल. हे रिजनल प्लॅनिंग बोर्ड त्यांना जे सुटेबल वाटतील ते मॉडिफिकेशन करतील. ते मॉडिफिकेशन, लिस्ट ऑफ द मॉडिफिकेशन अँड द प्लॅन असं मिळून ते स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करेल. स्टेट गव्हर्नमेंट स्टिप्युलेटेड पिरियड मध्ये आयदर त्याला फुल्ली रिजेक्ट करेल, न्यू डिरेक्शन देणार, किंवा त्याला पार्टली ऍक्सेप्ट करेल आणि पार्ट पार्ट मध्ये त्याला पब्लिश करेल, किंवा काही गोष्टीत मॉडिफिकेशन देऊन पब्लिश करेल, किंवा पूर्णतः जसंच्या तसं पब्लिश करेल की वी आर ओके विथ दिस थिंग. ठीक आहे. आता जर त्यांना ते सबमिशन केलं आणि त्यांना अप्रुव्हल मिळालंय, तरी 60 दिवस त्यांना वाट बघावी लागेल, कारण की जे काही मॉडिफिकेशन त्या स्टेट गव्हर्नमेंटनी सांगितले आहेत ते लोकांना बघण्यासाठी ठेवावे लागतील. त्या रिजनल प्लॅन 60 दिवसानंतर ऑपरेशन मध्ये येईल, म्हणजे त्या रिजनला लागू होतील. नॉट अर्लियर दॅन 10 डेज, सॉरी, नॉट अर्लियर दॅन 10 इयर मध्ये या रिजनल प्लॅनचं रिव्हिजन करणावं लागतं. नॉट अर्लियर दॅन म्हणजे 10 वर्ष तरी त्या रिजनल प्लॅनला बघायची गरज नाहीये. मग त्या रिजन मध्ये जसं वाटेल तेव्हा त्या प्लॅनचं रिझर्वेशन रिव्हिजन करायचं. महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट की ज्यांचं पूर्ण, म्हणजे पूर्ण डिस्ट्रिक्टचे रिजनल प्लॅन प्रिपेअर्ड आहेत, ऑलरेडी बनलेले आहेत. ठीक आहे. चला, नाउ आस्क मी द क्वेश्चन्स. येस, सॉरी मी विसरले होते. ओके, 16 कंटेंट. ठीक आहे.
करते अजून एकत्र घेते सगळे. हो हो कळलं. 16 आणि 17 म्हणजे कंटेंट आणि 17 कोणता आहे. ठीक आहे करते मी ते 16 आणि 17. चला विचारा मग मी रिपीट करते. उद्या मला आरपी बाय हार्ट लर्न पाहिजे. लर्न सेक्शन 14. नो 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 सई 4 महिन्यानंतर नाही ऐकत. मिनिमम 4 महिने तरी ऐकायचेच आहे. मग जर मुंबई सारखा आरपी बनवायला घेतलं तर 6-7 महिने लागतात सजेशन आणि ऑब्जेक्शन ऐकायला. कितीही छोट्या रिजनचा आरपी का असो ना इट विल रिक्वायर मिनिमम इट विल रिक्वायर्ड 4 मंथ टू बी हर्ड. येस प्रसाद विल गो फॉर दॅट सर्वे. कोणते कोणते करणार? व्हॉट इज रिजन, कन्सेप्ट ऑफ रिजन, ऑब्जेक्टिव्ह अँड सर्वे करू. प्रॅक्टिकल अप्रोच करू आपण. हो दर्श नवी मुंबई इन्फ्लुएन्स्ड एरियाला सँक्शनिंग तोच देऊन दिला आहे की तुम्ही त्या एरियाचा डेव्हलपमेंट प्लॅन आणि आरपी चेंज करा. सो काही कारणास्तव व्हेरी रेअर कारणास्तव त्याला असं होतं की 10 वर्षाच्या आतमध्ये. पण काय असं की जेव्हा आजपासनं तुम्ही आजचा रिजनल प्लॅन नाही बनवत, आजपासनं 20 वर्षाचा रिजनल प्लॅन कन्सिडर करतात. सो त्या गोष्टी अगोदरच कन्सिडर होतात. सो म्हणजे नो म्हणेल मी तुला 10 वर्षाच्या आत नाही करायचं. येस त्या 60 दिवसात लोक करू शकतात. तिथे म्हणलेलं आहे की ज्या ज्या अफेक्टेड लोक आहेत त्यांना ते नोटिफाय करतात. ड्राफ्ट रिजनल प्लॅन हो 14, 16 आणि 17 करायचं. मला मी 3 पासनच करणार आहे. टेन्शन घेऊ नका. मोस्ट प्रॉबली नो. लोकांना म्हणवण्याचा प्रयत्न होतो. प्रॅक्टिकॅलिटी कारण की ते मॉडिफिकेशन इतके नसतात. म्हणजे काही काही चंक ऑफ द पीपल आहे. सो मी एवढं नसत. ते डिसाईड करतात. सगळ्या म्युन्सिपल काउन्सिल मध्ये पण असतं, कॉर्पोरेशन मध्ये असतं, तहसीलदारच्या ऑफिसला असतं, सगळीकडे असतो. वेबसाईट वर असतं, ऑफिशियल गॅजेट मध्ये असतो. अरे अफेक्टेड प्रॉपर्टी होल्डरचे सजेशन ऑब्जेक्शन आल्यानंतर आरपीसी ऐकते, आरपीसी आरपीबी ला सांगते, आरपीबी त्याच्यात मॉडिफिकेशन करतात. इंडस्ट्रियल एनए प्लॉटवर हाऊस कन्स्ट्रक्ट केला आणि त्या प्लॉटवर ना हायवे जाणार असेल तर ओनरला हाऊसचं कंपन्सेशन मिळणार का? एनए प्लॉटवर तुम्ही इंडस्ट्री टाकली आहे ते तर पहिले अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन आहे. ते तोडून जा ते तुटून जाईल. ठीक आहे. आणि ओनर हाऊस कन्स्ट्रक्ट केल्यानंतर इंडस्ट्रियल एनएला अच्छा इंडस्ट्रियल एनए नका घेऊ. इंडस्ट्रियलला रेसिडेन्शियल मध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो का? का करणार तो रे इंडस्ट्रियल टू रेसिडेन्शियल ट्रान्सफर? कोणता माणूस बघितला तुम्ही की कमर्शियल मधनं रेसिडेन्शियल मध्ये चेंज करून घेत? प्रॅक्टिकली आरपी बनवत असताना ईएलयू मध्ये चेंज नाही करू शकत हे नाही कळलं. ईएलयू मध्ये चेंज नाही करू शकत असं नाहीये. ईएलयू मध्ये नाही म्हणले मी. जो लँड यूज आहे तो चेंज करताना परमिशन घेऊन चेंज करा इज द आन्सर. कारण की मला एक सांगा, आज मी ईएलयू बनवायला सुरू केलं,
मी समोर समोर जात आहे. एका दिवसात तर एका सेकंदात तर सगळीकडचं ईएलयू नाही होणार ना. सपोज ईएलयू बनवायला मी टाइम ला म्हणजे एक काही स्पेसिफिक 12 महिने असतात प्रॅक्टिकॅलिटी मध्ये, लक्षात कोणीच ठेवायचं नाही. ठीक आहे, तर या टाइम मध्ये जर मागचा माझा ईएलयू चेंज झाला तर मला कसं कळेल? अनलेस अँड अंटिल तुम्ही परमिशन नाही घेणार तर मी माझ्या ईएलयू मध्ये ते माझं रिफ्लेक्टच नाही होईल. म्हणून परमिशन घेऊन करा. चेंज इन लँड यूज इज रेस्ट्रिक्टेड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ आरपी और ओनली आफ्टर द आरपी इज पब्लिश्ड. आरपी पब्लिश झाल्यानंतर रेस्ट्रिक्शन का येणार आहे लँड यूज चेंजला? लँड यूज चेंज ऑब्व्हियसली कधी पण करा तुम्ही, फक्त काय होतं की त्याला परमिशन घ्यावी लागते. ओके, विलेज मध्ये होतं कमर्शियल प्लॉटवर लोक घरं बांधतात, मग त्यांचे रूल्स बघावे लागतील. रिकव्हरी बाय प्लॅनिंग अथॉरिटी ऑफ बेटरमेंट कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द ओनर ऑफ बेनिफिटेड लँड, हे मी कालच एक्सप्लेन केलं, सईनी विचारलेला प्रश्न आहे. बेनिफिटेड लँड अनलेस अँड अंटिल तुम्हाला बेटरमेंट चार्जेस नाही कळतील, तुम्हाला टाउन प्लॅनिंग स्कीम्स नाही कळणार. बघा, सध्या मी जे एक्सप्लेन करते ते बघा की या पॉइंटला किती कळतं तुम्हाला की हा इरेग्युलर शेपचा प्लॉट होता. व्हॉट इज टाउन प्लॅनिंग स्कीम एक्सप्लेन केलेलं मी तुम्हाला की हा इरेग्युलर शेपचा प्लॉट होता, मी त्याला रेग्युलर शेपचा प्लॉट केला आहे. काही अमाऊंटमध्ये डिडक्शन होतं तुमच्या एरियाचं, पण त्याच्यानंतर इकडे रोड प्रोव्हाइड होतात, अम्युनिटीज प्रोव्हाइड होतात, म्हणून या प्लॉटची किमती वाढतात. त्यासाठी तुम्हाला बेटरमेंट चार्जेस द्यावं लागतं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या ओनरला बेटरमेंट चार्जेस द्यावं लागतं, त्याला म्हणतात बेटरमेंट चार्जेस. नाही विश्वजित, कोणत्या फील्डला प्रायोरिटी दिल्या जात नाही, डिपेंडिंग अपॉन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट एरिया तो आरपी त्या अनुषंगाने बनला जातो. कोणत्याच फील्डला प्रायोरिटी दिल्या जात नाही. ऑब्व्हियसली जर तुम्ही माथेरान महाबळेश्वरचं बनवत असाल तर तुम्हाला एन्व्हायरमेंटला प्रायोरिटी द्यावं लागेल, मुंबईचं बनवत असाल तर डेव्हलपमेंटला द्यावं लागेल, अकोला अमरावतीचं बनवत असाल तर ऍग्रीकल्चरला द्यावं लागेल. डिपेंडिंग अपॉन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट एरिया यू नीड टू, म्हणजे तुम्हाला त्या अनुषंगाने करावं लागेल. ठीक आहे, आपण सोबत सोबत प्रॅक्टिकल अप्रोच सुद्धा बघून घेऊ आणि मग मी पूर्ण जाता जाता रिपीट करते. बघा, एखाद्या रिजनमध्ये जेव्हा मी तुम्हाला म्हणलं आहे की जे काय करतो आपण की त्या एरियाचा सर्वे करत आहे, त्या एरियाला एकत्र आणत आहोत किंवा वेगवेगळं करत आहोत, तो रिजन कसा डिसाइड होतो? प्रॅक्टिकल अप्रोच, हा दिस इज प्रॅक्टिकल अप्रोच आणि हा MRTP ऍक्ट मध्ये प्रश्न नाही, हा GK GS रिलेटेड प्रश्न होईल तुम्हाला. ठीक आहे, आणि मोस्ट प्रॉबली हा जसे असे आन्सर आहेत ना की मॅडम रिजन कसा डिसाइड होतो, डिपेंडिंग अपॉन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एरिया इज द आन्सर. असं आन्सर नाही लिहायचं की एक डिस्ट्रिक्ट इज वन रिजन, दिस इज प्रॅक्टिकल अप्रोच. ठीक आहे, आता बघा, जेव्हा मी MMR मुंबई मेट्रोपॉलिटियन, पुणे मेट्रोपॉलिटियन, नागपूर मेट्रोपॉलिटियन रिजन हे जेव्हा कन्सिडर करते, इट इज गोइंग टू अ अर्बनायझेशन, इट इज गोइंग टू बी अ अर्बनायझेशन रिजन, इंडस्ट्रियलायझेशन रिजन. सो या एरियाचा प्लॅन, यांचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन. ठीक आहे, औरंगाबादच्या रिजनल प्लॅनचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे? की टुरिझम वर भर देण्यात आला. ऑब्व्हियसली रत्नागिरीला बघाल तर कोस्टल रिजन आहे, त्याच्यावर भर देण्यात आला. जसा आता विश्वजितचा क्वेश्चन होता की जालना, अमरावती, अकोला, नाशिक हे काय ऍग्रो इंडस्ट्रियल एरिया आहे, म्हणून त्या ऍग्रीकल्चर रिलेटेड प्रोडक्टला तुम्ही कसं पुढे घेऊन जाल, दॅट इज त्या रिजनचं तिथे महत्व आहे, त्या रिजनचं कॅरेक्टरिस्टिक्स तो आहे, त्या रिलेटेड रिजनचा डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन त्या अनुषंगाने बनवला जातो.
कळलं आहे का की हाऊ द रिजन इज डिसाइडेड आणि कोणत्या फील्डला किती महत्व देणार आहे का. दॅट इज व्हॉट द प्लॅनर इज ना. मला जेव्हा कळतंय की इट इज अ काही करो इथे ऍग्रीकल्चर खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि मला इथे ऍग्रो इंडस्ट्रीयल एरियासाठी मला हे करावं लागेल, प्रोत्साहन द्यावं लागेल. सो माझं रिजनल प्लॅनच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या रिलेटेड टू ऍग्रो इंडस्ट्रीयल असेल. कळलं आहे का. कोणत्याही याला म्हणजे फक्त प्रोसेस MRTP ऍक्ट मध्ये देण्यात येतं. थिंकिंग प्रोसेस हे जे असतं ते आपलं असतं की कोणत्या रिजनला कोणत्या प्रायोरिटीज द्यायला पाहिजे. ठीक आहे. सो व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ दिस रिजनल प्लॅन. इट इज अ प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅनिंग. प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय की प्रत्येक सर्वे नंबर प्रत्येक घट नंबर वर काय होतं हे नाही माहिती. एका लार्ज एरियावर प्रॉस्पेक्टिव्ह काय आहे. माझा प्रॉस्पेक्ट काय होता या जालना अमरावती अकोलाला घेऊन. इट इज अ ऍग्रीकल्चर थिंग. सो माझं प्रॉस्पेक्टिव्ह झालं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा मी स्पेसिफिक प्रॉब्लेम रिलेटेड म्हणजे जेव्हा मी चंद्रपूर या रिजनचं बनवेल व्हॉट विल बी द माय प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅनिंग की त्या दोन्ही येईल. त्याच्यात एन्व्हायरमेंट पण येईल आणि कोल मायनिंग पण येईल. एन्व्हायरमेंट मध्ये कोल मायनिंगमुळे किती एन्व्हायरमेंट इफेक्ट होतोय आणि त्याच्यामुळे मला कसं कन्झर्व करता येईल त्या एरियाला. दिस इज व्हॉट द प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅनिंग फॉर दॅट लार्ज एरिया. सोशो इकॉनॉमिक डिस्पॅरिटी म्हणजे एका रिजनमध्ये कशा सोशो इकॉनॉमिक. सोशो म्हणजे लोक आणि इकॉनॉमिक म्हणजे पैसा. सो लोक आणि पैसा यांच्या डिस्पॅरिटीज. डिस्पॅरिटीज म्हणजे काय. असमानता ही बघण्यात येत. देर इज अ लिंकअप बिटवीन द रुरल अँड द अर्बन एरिया. ऑब्व्हियसली रिजनल प्लॅनमध्ये बघा ना तुम्ही. रिजनल प्लॅन कुठे कुठे बघाय ते बाउंड्री तहसीलदारच्या ऑफिसमध्ये कलेक्टरच्या ऑफिसमध्ये सगळीकडे ठेवतात का. कारण की त्याचं ऍस्पेक्ट ब्रॉड आहे. त्याला रुरल आणि अर्बन दोघांचं लिंकअप केलेलं आहे या रिजनल प्लॅनमध्ये. ठीक आहे. इट शुड बी कॅपेबल ऑफ प्रोव्हाइडिंग इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. ऑब्व्हियसली रिजनल कोणत्याही रिजनल प्लॅनचा एम जेव्हा मी इथे त्या कॅरेक्टरिस्टिक्सला हे करते तर मला काय करावं लागेल त्या रिजनमध्ये इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आला पाहिजे. नाही तर लोक मायग्रेशन करतील. बघा अरे त्या पुण्या मुंबईलाच जॉब आहे आपल्याकडे जॉब नाही. अनलेस अँड अंटिल यू विल नॉट हॅव द इकॉनॉमिक स्टॅबिलिटी ऑफ युअर रिजन द पीपल विल स्टार्ट मायग्रेटिंग. मी ऍग्रो इंडस्ट्रीला खूप भर दिला खूप तिथे प्रोत्साहन दिलं तर पीपल विल ट्राय टू म्हणजे तिथेच राहण्याचा प्रयत्न करतील. तिथेच त्या बिल्टअप होईल. सो देअर शुड बी अ इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह बघा. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्स. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सचा अर्थ काय होतो. ज्या काही रिसोर्सेस तिथे अवेलेबल आहेत त्याचा पुरेपूर वापर करून त्या रिजनचं इकॉनॉमिक ग्रोथ कसं होईल. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिजनल प्लॅन. त्या रिजनमध्ये जर कोल मायनिंग असेल तर त्याचा पुरेपूर वापर करून इकॉनॉमिकली तो रिजन कसा ग्रो करू शकेल हा ऑब्जेक्टिव्ह आहे रिजनल प्लॅनचा. जर पॅटर्न ह्युमन सेटलमेंट इंडस्ट्रीयल लोकेशन हा इम्प्रूव्ह पॅटर्न करायचा आहे म्हणजे काय. सेटलमेंट हा सेटलमेंट त्याच्या इंडस्ट्रीयल लोकेशन ही आउटरमध्येच असायला पाहिजे. देअर शुड बी अ बॅलन्सिंग ऑफ पॉप्युलेशन अँड मायग्रेशन विद इन द एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. मी हे आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं. बघा बरं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डोक्याला चालना देण्यासारख्या नाही आहेत का. अरे यार मॅम हे तर कॉमन सेन्स आहे आणि हे तर आम्ही म्हणजे बॅक ऑफ द माइंड एव्हरी वन वॉज लाईक जर मी तुम्हाला RP बनवायला दिलं तर तुम्ही हेच प्रयत्न कराल की या रिजनचा हाय कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे लोक इथेच राहायला पाहिजे यांची अपलिफ्टमेंट इथे कशी होईल अवेलेबल युटिलाइज रिसोर्सेस कोणते आहेत त्यांना तुम्ही कसं मॅक्झिमम युटिलाइज करू शकता त्यांचं सोशल डेव्हलपमेंट विथ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कसं होईल. सोशल डेव्हलपमेंट म्हणजे लोकांचं डेव्हलपमेंट कसं होईल. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे मनी रिलेटेड थिंग सोबत लोकांचं सुद्धा डेव्हलपमेंट करणं इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिजनल प्लॅन. क्लिअर आहेत पर्यंत सगळ्यांना. हे सेक्शन दिलेले आहेत जे इम्पॉर्टंट सेक्शन आहेत 3, 4, 10
तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह वीस दीज आर टू क्वेश्चन ठीक है. मी एकदा फक्त रिवाइज करते आणि देन विल स्टॉप हियर. कारण की सगळे अपलोड होत नाही, ती गव्हर्नमेंट वेबसाईट आहे. जर तुम्ही शिक्रापूर तालुक्यामध्ये व्हॉट एव्हर गाव तुमचं असेल आणि त्याचं डीपी हा विलेज असेल तर त्याचं डीपी नसणार आहे. विलेजचं विलेज डेव्हलपमेंट प्लॅन असतं, तुम्हाला सिलॅबसला आहे. मास्टर प्लॅन हा कन्सेप्ट दिल्ली वाल्या रिजन मध्ये होतं. मास्टर प्लॅन जर तुम्ही कुठे वाचलं असाल तर मला वाटतं URDPFI गाईडलाईन्स मध्येच वाचलं असेल. सो URDPFI गाईडलाईन्स इज अ सेंट्रल गाईडलाईन्स, म्हणजे ऑल ओव्हर दी इंडियाचे गाईडलाईन्स आहे. मास्टर प्लॅन हा कन्सेप्ट महाराष्ट्राला नाही. वाईल प्रिपेरिंग आरपी ऍग्रीकल्चर झोनचं लँड यूज इझिली चेंज होतो का? त्याचं मॉडिफिकेशन रेस्ट्रिक्टेड आहे ओनली फॉर ऍग्रीकल्चर यूज लाईक रिझर्व्ह फॉरेस्ट. रिझर्व्ह झालं नाहीये अजून प्रसाद. रिझर्व्ह फॉरेस्ट ला तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्ही कोणत्याच प्रकारचं काहीच रिझर्व्ह फॉरेस्ट वर करू शकत नाही. त्याला फॉरेस्टची अथॉरिटीचं सँक्शनिंग लागतं. सँक्शन झाल्यावरही लँड यूजच्या याच्यासाठी परमिशन घ्यावीच लागते. दिस लेक्चर वॉज सिंगलेस ओके. ऍग्रीकल्चर लँड मध्ये जर तुम्हाला ऍग्रीकल्चर लँडला काय होतं, जर तुम्हाला कसं होतं लँड यूज तुमचा बदलत राहतो, त्याच्यात तुम्ही फार्म हाऊस म्हणजे जे आहे तुम्हाला याच्यात काय म्हणतात जेव्हा तुम्ही फॉरेन्स पे कमिटी रिपोर्ट आणि याच्यात प्लिंथ एरिया एवढी एवढी बांधू शकतात. सो त्याच्यात काही म्हणजे ते आहे सँक्शन, तर ऍग्रीकल्चर रिलेटेड गोष्टीमध्ये परमिशन घेण्याची गरज नाहीये. ते तेवढं आहे तर तसं आहे. स्टँडिंग क्रॉप काढायचं, दुसरा क्रॉप लावायचा, या सगळ्या गोष्टींसाठी कुठेच परमिशन नाही. येस कॅन बी पब्लिश्ड इन अ पार्ट अँड होल ऑल्सो डिपेंडिंग अपॉन दी स्टेट गव्हर्नमेंट कसं करतं. मी तुम्हाला हा बघा इथेच सांगितलेलं. मिशन स्टेट गव्हर्नमेंट पेंडिंग अप्रुव्हल फॉर एंटायर रिजनल प्लॅन बाय लाईक नोटिफिकेशन अप्रूव्ह सेपरेटली एनी प्रपोजल ऑर पार्ट ऑफ द रिजनल प्लॅन एकत्र किंवा पार्ट मध्ये असं दोन्ही याच्यात करू शकतात. हाऊ मेनी रिजनल प्लॅन्स आर देअर दॅट यू शुड टोल्ड मी यू शुड टेल मी आदित्य. नो स्पून फीडिंग इन माय लेक्चर. ईटीपीची वेबसाईट बघायला सांगितली आहे. तुम्हाला सगळे रिजनल प्लॅन मिळते ठीक आहे. चलो द लास्ट पॉइंट सर्वे ऑफ द रिजन. ऍक्च्युली सर्वे कोणता कोणत्या सर्वे केला जातो. सो फिजिकल इकॉनॉमिक आणि सोशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट रिजन. ब्रॉडर ऍस्पेक्ट मध्ये जर मी बोलत आहे तर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय की ज्या गोष्टी मला डेव्हलपमेंटच्या याच्यात दिसत आहे, ज्या गोष्टी मला डोळ्यांनी दिसतात आहे, दॅट इज व्हॉट द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. युटिलिटी अमेनिटीज कोणतं एखादं टाउनशिप असेल मोठी तिथे, या सगळ्या गोष्टी आल्यात फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. व्हॉट इज इकॉनॉमिक कॅरेक्टरिस्टिक, मनी रिलेटेड मॅटर. मनी रिलेटेड मॅटर म्हणजे काय, त्याच्यात तुम्ही कोणत्या गोष्टीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे,
कोणत्या गोष्टी तिकडे खूप प्रमाणात होतात त्याला आपल्याला अपलिफ्ट करायला पाहिजे, हा एरिया या गोष्टी डाऊन आहे तर आपल्याला या गोष्टीमध्ये काय त्याच्यात अपलिफ्ट मन करावं लागेल, दॅट इज व्हॉट द सोशल कॅरेक्टर सॉरी इकॉनॉमिक कॅरेक्टरिस्टिक्स. आणि सोशल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय की लोकांसाठी इकॉनॉमिक आणि सोशल हे नेहमी एक दुसऱ्याला म्हणजे सिमिलर मध्ये येतात. की वन्स द सोशल डेव्हलपमेंट विल वन्स द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज गोइंग टू इन्क्रीज द सोशल डेव्हलपमेंट सुद्धा इन्क्रीज होतं. तिथल्या लोकांचं कॅरेक्टरिस्टिक त्यांच्या लोकांच्या म्हणजे अकॉर्डिंग टू द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पीपल. सपोज ट्रायबल लोक आहेत तर ट्रायबल रिलेटेड गोष्टी प्रोत्साहन दिल्या जाईल आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक वाढवल्या जाईल आणि इट इज गोइंग टू इन्क्रीज द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एरिया. फर्स्ट डेला एक आरपी रिपोर्ट पाठवलेली मी, ग्रुप फॉर्म झाल्या आरपी रिपोर्ट आलेली आहे. कोणी कोणी ती आरपी रिपोर्ट वाचली आहे, ती खूप इझिली अवेलेबल आहे. अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट भावी मंत्रालयातला अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चलो ठीक आहे. सो एक्झिस्टिंग मध्ये रोड कसे आहेत, एक्झिस्टिंग मध्ये सेटलमेंट पॅटर्न कसा आहे, ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क कसं आहे, इंडस्ट्रियल ग्रोथ अँड एम्प्लॉयमेंट पॅटर्न्स कसे आहेत, ज्या रिजनल लेवलच्या पब्लिक अम्युनिटीज आहेत, ज्या रिजनल लेवलच्या टुरिस्ट गोष्टी आहेत, इकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत जसं रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट असेल कुठे, म्हणजे यांना काय दर्जा आहे रिजनल लेवलच्या गोष्टी, सेटलमेंट पॅटर्न, इंडस्ट्रियल ग्रोथ, ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क, पब्लिक अम्युनिटीज, टुरिझम आणि इकोलॉजिकल प्रॉब्लेम, या सगळ्यांशी रिलेटेडचा सर्वे इज केला जातो, तो रिजनल प्लॅनमध्ये होतो. पॉप्युलेशन प्रोजेक्शन प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल इन आरपी डीपी अँड टीपी स्कीम. काय होतं पॉप्युलेशन प्रोजेक्शन, कारण की तुम्ही जो कोणता रिजनल प्लॅन बनवत आहे, डेव्हलपमेंट प्लॅन बनवत आहे, तो आजच्यासाठी नाही बनवत आहे ना, तुम्ही आजपासून पुढच्या 20 वर्ष 10 वर्ष 15 वर्षासाठी बनवत आहे. सो नॉर्मली प्रॅक्टिकली 20 इयर्सचं पॉप्युलेशन फोरकास्ट केलं जातं आणि डिपेंडिंग अपॉन दॅट फोरकास्टेड पॉप्युलेशन त्या रिजनमध्ये 20 वर्षानंतर किती पॉप्युलेशन येणार आहे त्या अनुषंगाने तिथे प्रपोजल्स डिस्क्राईब केलेलं असतं. खूप लोक नवीन जॉईन झालेले आहेत, मी त्यांना परत ती रिपोर्ट पाठवते आणि असा होमवर्क आहे की प्लीज गो थ्रू दॅट रिपोर्ट बिकॉज तुम्हाला खूप बेसिक क्वेश्चन्स आहेत, म्हणजे खूप म्हणजे खूपच म्हणजे 3 बॅचमधलं पहिली बॅच अशी आहेत की त्यांना एवढ्या खूप बेसिक क्वेश्चन्स आहेत ज्या म्हणजे एक कॉमन सेन्सने डेव्हलप व्हायला पाहिजे होतं फर्स्ट 2 डेमो लेक्चरनी. सो प्लीज मी दिलेले आर्टिकल सिरियसली वाचा, त्या आर्टिकलनी तुमचं कॉमन सेन्स डेव्हलप होईल. तुम्ही जर कॉमन सेन्स डेव्हलप केला नाही तर 2018 सारखा जर पेपर आला तर आय बेट यू की तुम्ही पास होणार नाही. सो रोजच्या मी रोज एक आर्टिकल टाकते, यू कॅन आस्क टू द मॉर्निंग बॅच पीपल ऑल्सो, मी रोज एक आर्टिकल टाकते तुमच्यासाठी, प्लीज गो थ्रू दॅट आर्टिकल. तुम्हाला कॉमन सेन्स डेव्हलप करायची खूप गरज आहे, इट इज गोइंग टू हार्म यू इन द नियर फ्युचर. मॅडम एवढा क्लास लावला सगळं झालं पण अजूनही तोच प्रॉब्लेम आहे का, कारण की मी माझं जेव्हा मला मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या लेक्चर मध्ये सिरियसली ऐका आणि त्याच्यानंतर 1-1.5 तास अभ्यास करा, दॅट विल बी मच मोर इनफ. पण तो 1-1.5 तास वाचायला तुम्हाला मेहनत लागेल. मी जे आर्टिकल रोज पाठवत आहे प्लीज गो थ्रू दॅट आर्टिकल. मी तुम्हाला सांगितलेलं की डीटीपीच्या वेबसाईटवर जा आणि तिथले मॅप्स बघा, तरी तुम्ही मला का प्रश्न विचारू शकता की मॅडम किती मॅप्स आहेत, किती रिजनल प्लॅन आहेत. म्हणजे नेक्स्ट डेला मला अनालिसिस हवा होता की हा मी एक प्रश्न सुद्धा विचारलेला की मला तुम्ही सांगणार आहे की सगळ्यांचं डिस्ट्रिक्ट वाईज मॅप आहे की कोणता एखादा रिजन असा आहे की त्यांनी 1 or 2 or 3 डिस्ट्रिक्ट एकत्र करून एक मॅप बनवला आहे, असं असं कोणीही एकही आन्सर मला दिलेला नाही आहे.
येस, मी परत पूर्ण शेअर करते. मला माहिती आहे तुमच्या ग्रुपचा प्रॉब्लेम काय झालाय, की तो ग्रुप पहिले बनलेला आणि आर्टिकल मी पाठवत गेले आणि लोक नंतर जॉईन झाले. चलो उद्या मी परत रिपीट करणारच आहे, फक्त जाता जाता एकदा मला रिपीट करावं म्हणजे मला करायची इच्छा आहे म्हणून याच्यावर करते आणि उद्या प्रॉपर सेक्शन वाईज करेल. प्लेन वाला मॅप नाहीये का आपल्याकडे? ठीक आहे, उद्या मी परत 3 ते 20 करणारच आहे, ही माझी सवयच आहे. ठीक आहे, नंतरच डीपी सुरू करते. ठीक आहे, बघा एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन, रिजन एस्टॅब्लिश केलं, यू कॅन अमॅलगमेट, म्हणजे दोन रिजन एकत्र करतात किंवा दोन रिजन वेगळे करतात, त्याच्यावरनं रिजनल प्लॅनिंग बोर्ड बनवतात. ते लोक काय करतात, ते सर्वे करतात. ते सर्वे केल्यानंतर ते कसं सर्वे करतात आपण पूर्ण बघितलं आहे. ईएलयू बनवतात, पीएलयू बनवतात, रिपोर्ट बनवतात. याच्यावरनं ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन बनतो. त्या तो ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनवर लोक सजेशन आणि ऑब्जेक्शन देतात. कुणाला देतात? रिजनल प्लॅनिंग कमिटीला देतात. रिजनल प्लॅनिंग कमिटी 4 महिन्यात, नॉट अर्लियर दॅन 4 मंथ मध्ये हे सजेशन ऑब्जेक्शन ऐकतात आणि ते रिजनल प्लॅनिंग बोर्डला सबमिट करतात आणि मग ते त्याच्यात मॉडिफिकेशन करतात. ते मॉडिफिकेशन करून त्या मॉडिफिकेशनच्या लिस्ट आणि ते मॉडिफाईड ड्राफ्ट आरपी हा सबमिशन स्टेट गव्हर्नमेंटला सबमिशनसाठी ठेवतात. स्टेट गव्हर्नमेंट त्याला होल्ली अप्रूव्ह करू शकतो किंवा पार्टली अप्रूव्ह करू शकतो किंवा काही मॉडिफिकेशन देऊन अप्रूव्ह करू शकतो किंवा रिजेक्ट करू शकतो आणि परत पूर्ण बनवायला सांगतो. ते जेव्हा एकदा फायनल झालं त्याला फायनल आरपी म्हणतात आणि 60 दिवस त्याच्यावर काहीच नाही करायचं. लोकांचे ऑब्जेक्शन असेल, काही ऑप्शनल आहे ते तर घ्यायचं. त्याच्यानंतर ते पूर्ण रिजनला अप्लिकेबल होईल अँड इट विल केम इन टू ऑपरेशन. 10 नॉट अर्लियर दॅन 10 इयर्स मध्ये तो प्लॅन रिव्हिजनला जातो. डिपेंडिंग अपॉन तिथली म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला कधी वाटतं त्याला रिवाईज करायचं, डिपेंडिंग अपॉन दॅट इट विल रिवाईज. ठीक आहे, चलो आज आपण इथे थांबूया. उद्या मी आर्टिकल मॅम जीएसचा क्लास एक्स्ट्रा टाइम घेऊन शेड्यूल नाही होऊ शकत का? नो, मी अकॉर्डिंग टू माय प्लॅन जाईल. मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की माझं प्लॅनिंग झालेलं आहे. मी एमआरटीपी आणि लारा झाल्याशिवाय कोणत्याच प्रकारचं, तुम्हाला काय घाई आहे म्हणजे जीएसचा एक्स्ट्रा क्लास एक्स्ट्रा टाइम का घ्यायचा आहे तुम्हाला, म्हणजे का नाही ड्राफ्ट आरपी झाल्यानंतर, ड्राफ्ट आरपी पब्लिश होतो, लोकांचे सजेशन ऑब्जेक्शन येतात आणि मग स्टेट गव्हर्नमेंटला हे होतं. नाहीतर कसं होणार, स्टेट गव्हर्नमेंट चेंजेस करेल, त्यांचा काही म्हणजे ते करून काही फायदाच नसणार ना. लोक त्याच्यावर परत चेंजेस करतील आणि मग परत होईल, है ना. येस, दिवाळीपर्यंत एमआरटीपी आणि लँड ऍक्विजिशन होईल. या बॅच मध्ये दिवाळीपर्यंत एमआरटीपी अँड अँड लँड ऍक्विजिशन होईल. मला काय म्हणतात, एमआरटीपीला मला 12 दिवस लागतात ऑलमोस्ट, जर तुम्ही टीपी स्कीम चांगल्याने केली तर. जर टीपी स्कीम म्हणजे टीपी स्कीमला खूप त्रास जातो मला, जर टीपी स्कीम चांगल्याने केली तर 12 दिवसात प्रॉपरली होतं आणि मग त्याच्यापासून 4-5 दिवस मला यायला लागतात लँड ऍक्विजिशन. सो येस, आणि घाई करू नका, एक्स्ट्रा क्लासेस लावू नका. का तुम्हाला एक्स्ट्रा क्लास हव्यात मला माहिती नाही. गो विथ द फ्लो. रवी प्लीज, जर काही असेल की या पॅटर्न मध्ये चेंज करा तर मला व्हॉट्सअपवर मेसेज कर की का असं आहे. आणि हा सगळ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे का की जीएस पण घ्या सकाळी आणि हे पण असं घ्या, तर प्लीज लेट मी नो. मला काही हरकत नाहीये, तुमचा सिलेबस लवकर संपेल, चॉईसेस युअर्स. नाही, नोट्स लवकर प्रोव्हाइड करता येणार नाहीये. मी तीन रेस्ट्रिक्शन दिलेत, म्हणजे आतापर्यंत 4 होते ना, तर लाईव्ह व्हिडिओ बघण्यासाठी तर त्या याच्यात एक हो मी कॅमेरा बंद केला वाटतं.
मी एक याच्यात दिला आहे याच्यासाठीच की एका याच्यात नोट्स बनवा, कारण की नोट्स लिहून द्यायला मला काही हरकत नव्हतं, फक्त इट इज लिटल बिट टाइम कन्झ्युमिंग. सो नोट्स लिहायसाठी एक आणि दोन याच्यासाठी. ठीक आहे, चलो. येस, तीन लिमिट आहे. स्वप्नील, आपण आरपी घेऊ, परत एकदा आरपी घेऊ, मी करते. ठीक आहे, चलो, बाय, टेक केअर. उद्या आरपी बाय हार्ट लर्न करायचंय सगळ्यांनी.